महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खालापूर तालुक्यातील जांबरुंग गावात पुराचे पाणी घरात घुसल्याने जांबरुंग बौद्ध वस्तीत मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला असतानाच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी 5 ऑगस्ट गुरुवार संध्याकाळी 6 वाजता पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करून पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देत जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केल्याने सर्व ग्रामस्थांनी आमदार थोरवेंनी केलेल्या मदतीसाठी आभार मानले। 21 जुलैच्या मध्यरात्री अतिवृष्टी पावसाने थैमान घातल्याने या पावसाने खालापूर तालुक्यातील धोक्याची पातळी ओढावल्याने या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अनेकांचे मोठे नुकसान केले असता याचा मोठा फटका बसला तो तालुक्यातील जांबरुंग वस्तीतील कुटुंबांना। जांबरुंग बौद्ध वस्ती लगत असलेल्या नाल्याने आपली पातळी ओलांडून संपूर्ण नाल्यातील पाणी घरामध्ये घुसल्याने वस्तीतील सर्वच कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असता येथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी शासकीय यंत्रणेसह सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, दानशूर व्यक्ती पुढे सरसावून वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप केले। याच अनुषंगाने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवेंनी मदतीचा हात देत या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंसह चादर, ब्लँकेटचा वापर करून या ठिकाणच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करून गावाशेजारून वाहणाऱ्या नाल्यालगत मोठी भिंत बांधण्याची गरज असल्याने या ठिकाणी विशिष्ट देण्यासाठी प्रयत्न करेन असे मत आमदार थोरवेंनी व्यक्त केले। अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान, अनेक लोकांना त्या ठिकाणी आपल्या प्राण गमवावे लागले। या मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील जांबरुंग हे आपलं गाव, या गावातील आपल्या काही घरांमध्ये पावसाचे पुराचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाचे झालेले होते। मला नरेश गायकवाडांचा पण त्यावेळेस फोन आलेला होता की आमदार साहेब तुम्ही एकदा जाऊन भेट देऊन या, आणि त्याच पद्धतीने संपूर्ण महाड असेल, चिपळूण असेल, कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी गेलेले होते। त्या ठिकाणचा शेळूर परिसरातील मोठा भाग 250 कुटुंब पाण्याखाली होती, कर्जतचा जवळजवळ अर्ध कर्जत पाण्याखाली होतं अशी एकंदरीत परिस्थिती होती। या सगळ्यांचेच आपण राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचनामे तत्काळ करायला सांगितलेच आहे, परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्या ठिकाणी मदत सुद्धा घोषित केलेली आहे, ती सुद्धा आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचवली जाईलच, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि माझी प्रामुख्याने जबाबदारी आहे। मी प्रशासनाला तत्काळ आदेश त्या ठिकाणी दिलेले होतेच आणि त्या पद्धतीने पंचनामे सुद्धा झालेले आहेत, मदतीचा ओघ सुद्धा लवकरच आपल्याला मिळेल, परंतु जेवढं सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं अन्नधान्याच्या माध्यमातून असेल, जे काही कपडे वाटप असेल, प्रत्येक कुटुंबात मोठ्या प्रमाणात पाणी घरात घुसल्यामुळे संपूर्ण कुटुंब, घरातील सगळं साहित्य खराब झाल्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। एकतर कोरोनाचं महाभयंकर संकट, यात आर्थिक कंबरड मोडलेलं असताना पुन्हा एकदा मध्ये आलेली चक्रीवादळ आणि त्याच्यानंतर हा महापूर, अशा पद्धतीने संपूर्ण निसर्गासमोर कोणाची काही चालत नाही। ही नैसर्गिक आपत्तीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून सरकार म्हणून जेवढं जे काही सहकार्य करता येईल, आणि मी तुमचा सरकारमधील आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे, जेवढी मदत आपल्याला करता येईल, तेवढं सहकार्य आपल्याला करता येईल, तेवढं सहकार्य आपण या ठिकाणी आपल्या या सगळ्या गरीब जनतेला करू, अशा पद्धतीने मी या ठिकाणी जेवढं प्रत्येक कुटुंबावाईज जे काही मदत देत आहे तेवढी मदत देत आलेलो आहे। आज आपल्याला भेटण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, सगळेच माझे जिल्हा परिषदेचे मुख्यमंत्री शेठ मला मागच्या 2-4 दिवसापूर्वी ते सुद्धा बोललेले होते की आपण जाऊन भेट देऊन घेऊया, की मला आपण काहीतरी मदतीचा हातच जेणेकरून त्यांना घेऊन जाऊ, जेणेकरून हे आपलं कुटुंब आहे, आपली जबाबदारी आहे, म्हणून यासाठी तुम्हाला या ठिकाणी आज मदतीचा हात आपण देत आहोत। राज्य शासनाच्या माध्यमातून आपण आपल्याला लवकरात लवकर जी मदत घोषित केलेली आहे ती सुद्धा आपल्याला प्रत्येकाच्या खात्यामध्ये मिळेलच, तहसीलदारांशी तशी चर्चा सुरू आहे, लवकरात लवकर ती मदत सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल। जेवढं सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं सगळेच माझे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आपण सुद्धा नेहमी आपल्याला या सगळ्या परिसरातील आम्हा सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सहकार्य करत असतात, त्यामुळे आवाज टीव्ही न्यूज साठी राम तुपे, रायगड।